चित्पावन मंगल कार्यालय नाशिक यांच्यातर्फे गेल्या 40 वर्षापासून या महालक्ष्मीचा म्हणजे नवरात्रातील अष्टमीचा उत्सव आम्ही करत आहोत. या देवीचं आणि या अष्टमीचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की ह्याचा मुखवटा जो असतो त्या तांदुळाच्या पिठाच्या उकडीपासून केला जातो आणि तो फक्त काही तासांपुरताच अर्थातच असतो. सूर्यास्ताच्या वेळेला या देवीची सागरसंगीत पूजा केली जाते आणि मुखवटा तयार केला जातो. पूजेच्या दर्शनासाठी देवीच्या दर्शनासाठी अनेक लोक नाशिकमधले अनेक भक्त येतात आणि रात्री 12 वाजता त्याचं विसर्जन केलं जातं. ह्या सगळ्या अष्टमीच्या उत्सवांनी आम्ही ज्या महिला कार्यकर्ता त्यांना वर्षभरासाठी खूपच उत्साह मिळत असतो आणि ह्या करत असताना आम्हाला बराच आनंदही होत असतो.